ढाब्यावर दारू पिणं महागात पडलं हॉटेल चालकासह दोन गुने दाखल तर दंड़ या बाबत अधिक माहिती अशी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुनील कदम यांच्या पथकानं सोलापूर शहरातील जुना कुंभारी नाका येथील हॉटेल रेणुका या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक शेखर अजनाळकर व पस्तीस हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्यानं त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक श्रीकांत सायण्णा भंडारे आणि उमेश कल्लप्पा हावले यांना अटक करण्यात आली दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील तपासाधिकाऱ्यांनी एका दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केला असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड तर दोन मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपाधीक्षक सूरज कुसळे निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे जवान अशोक माळी अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकानं पार पाडली शासनाच्या वतीनं सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट संतोष पाटील यांनी न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली कोर्ट ऑर्डली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली